पावसाची तमा न बाळगता 12व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 2 दिवसीय मराठी चित्रपट महोत्सवात 19 मराठी चित्रपट आणि 3 लघुपट प्रेक्षकांना बघायला मिळाले. गोव्यात होणाऱ्या मराठी चित्रपट महोत्सवाचं सर्वात वेगळेपण असं की महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याआधी नवे कोरे मराठी चित्रपट पहिल्यांदा गोमंतकीय रसिकांना बघायला मिळतात. या चित्रपट महोत्सवावरील विशेष कार्यक्रमात जाणून घेऊया काही विशेष अतिथींच्या प्रतिक्रिया आणि बघूया एका चित्रपट वेड्या अवलियाचा आगळा वेगळा छंद. गोवा चित्रपट महोत्सवाचे संस्थापक आणि सर्वे सर्वा संजय शेटे आपल्या सोबत आहेत. 12 वर्ष हा चित्रपट महोत्सव यशस्वीपणे पार पडतोय. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया 12 वर्षाचे अनुभव. 12 वर्ष हा चित्रपट महोत्सव यशस्वीरित्या पार पडत असताना मागे वळून बघताना काय वाटतं? मागे वळून बघताना असं की आम्ही जेव्हा हा फेस्टिवल सुरू करायचा संकल्प सोडला तेव्हा आमची बेसिक कॉन्सेप्ट असं होतं की गोव्यात आम्हाला म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना मराठी चांगले मराठी फिल्मच बघायला मिळत नव्हते, म्हणजे गोव्यात येतच नव्हते. मुंबईला पुण्याला रिलीज होऊन मग ते 1 वर्षानंतर कधी आला, चुकून आला तर एक आला. सो ही जी गॅप होती आमच्या ह्याच्यात, म्हणजे आम्ही सेल्फ वी आर ऑल्सो फिल्म रिलेटेड, आम्ही फिल्म करतो, फिल्म माध्यमातून ॲडव्हर्टाईजमेंट सगळं करतो, तर म्हणाला वाय नॉट. तेव्हा आम्हाला आदिती देशपांडे भेटली जी नाटकात काम करते आम्ही. सो तिघां मी, ज्ञानेश मोगे आणि आदिती देशपांडे म्हणून असा विचार केला की एक छोटासा आपण फेस्टिवल करूया जेणेकरून की नवी नवी फिल्म आम्ही दाखवू. सो ती सुरुवात तर छोट्या प्रमाणातच झाली. पहिलं मला अजून आठवतं की 2च थिएटर आम्ही घेतलेले मेकॅनिक्स पॅलेसचे आणि 8-9 मूवीजच, पण 9 पण जेव्हा हा फेस्टिवल झाला गोव्यात तेव्हा जेवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळाला की लोकं म्हणाले अरे बापरे 2 दिवस कमी पडणार, 8 दिवसाचा करा, अजून फिल्म पाहिजे. आणि प्रेक्षक पण म्हणजे एवढे रिस्पॉन्सिव्ह होते की आम्हाला पण वाटलं, आणि फिल्म मेकर्स जेव्हा प्रोड्युसर वगैरे आले इकडे ॲक्टर्स, त्यांना पण वाटलं नव्हतं की गोव्यात असा प्रेक्षक म्हणजे एवढा डिसिप्लिन आणि नॉलेजेबल प्रेक्षक आहे. सो हे सगळं रिस्पॉन्स बघून मी मग विचार केला की नेक्स्ट इयर आम्ही करताना मोठ्या प्रमाणात करायचं. म्हणजे आजही असं होतं की पुण्या आणि मुंबईमधनं येणाऱ्या कलाकारांना आश्चर्य वाटतं की सकाळचा 9चा शो हा हाऊसफुल असतो आणि ते बघून त्यांना असं वाटतं की रे लोक एवढं सकाळी 9 वाजताच्या शोला कशी काय येतात. बरोबर, एकदम बरोबर म्हणाला. की मग काय झालं की आता सगळे म्हणजे मराठी इंडस्ट्रीत त्यांना कळलं की गोव्यात म्हणजे असा जो रिस्पॉन्स मिळतो आणि इंटरॅक्शन होतं. आम्ही 2 वर्षापासून असं सुरू केलं की पिक्चर संपल्यानंतर डायरेक्टर कलाकारांना स्टेजवर घेऊन प्रेक्षकाबरोबर इंटरॅक्शन करायचं. आणि प्रेक्षक पण म्हणजे त्यांना एवढा आश्चर्य वाटलं की प्रेक्षक जे क्वेश्चन विचारायला लागलाय की एवढा नॉलेजेबल प्रेक्षक गोव्यात आहे. सो त्यांना पण ते आवडलं, मराठी इंडस्ट्रीला पण आवडलं की गोव्यात येऊन. सो थर्ड फेस्टिवलपासून सुरुवात झाली की मोठमोठे प्रीमियर इकडेच गोव्यातच रिलीज करायचे. त्यांना असं वाटतं की गोव्यात रिलीज झालं की ते मोठे सक्सेसफुल होतात. फॉर एक्झाम्पल दुनिया आधारे असं नक्की. आणि मग 4व्या 5व्या वर्षापासून आम्ही कृतज्ञता पुरस्कार द्यायला सुरुवात केलं. हळूहळू आम्ही एक एक स्टेप फॉरवर्ड केलं. मग आता आमच्याकडे सध्या 5 थिएटर्स आहेत, जवळजवळ 40 ते 45 स्क्रीनिंग होतात, 18 ते 20 सिनेमा दाखवतो आम्ही. दुसऱ्या आणि 3र्या वर्षापासून आम्ही मग मल्याळम, तामिळ, कन्नड एक एक फिल्म पण दाखवायला लागलो. गोविंद नेहलानजी सारखे मातब्बर इकडे येऊन गेले. सो लोकप्रियता एकदम वाढतच गेली. आणि असं प्लॅनिंग व्हायला लागले की जून 1st आठवडा म्हणजे फेस्टिवलला जायचंच. लोक पुणे, बेळगाव, सातारा, कोल्हापूरपासून वेल प्लॅन 6 महिना अगोदरच प्लॅन करायला लागला आपल्याला गोव्या फेस्टिवलला जायला पाहिजे, हे तारख्या ब्लॉक हव्याच. तर एवढा प्रतिसाद अजून आहे. तुम्ही बघताच आहात, पाऊस 2 दिवस तर पावसाचं एक थैमान चालू होतं तरी त्याची पर्वा न करता लोक इकडे येऊन भरघोस आम्हाला प्रतिसाद देतात, एन्जॉय करतात. हाच आमचा एकूण यश या प्लेचा फेस्टिवलचा यश म्हणावा लागेल. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी रचला आणि मूकपटाने सुरुवात झाली भारतीय चित्रपटातल्या पहिल्या चित्रपटाला. राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट होता. आज आपण 2019 मध्ये येऊन पोचलेलो आहोत.
दादासाहेब फाळके यांचा काळ आणि 2019 मधला काळ बघितला तर प्रचंड या क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे. रिळांचा जमाना जाऊन आता डिजिटलकडे पूर्ण चित्रपटसृष्टी वळलेली आहे. पण या जुन्या आठवणी आणि जुन्या गोष्टी जपणारा गोव्यातच एक माणूस आहे. गोव्यातल्या काले सांगे भागामध्ये एक असा अवलिया आहे की ज्याने ही पूर्ण सगळी चित्रपटातल्या जुन्या उपकरणांचं जतन केलेलं आहे आणि त्यांचं एक्झिबिशन, त्यांचं प्रदर्शन या गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये मांडलेलं आहे. गेले 2 दिवस आम्ही त्यांना बघतो आहोत. लोक येत आहेत, रसिक येतात, जातात, बघतात, त्यांना ते माहिती पुरवतात यंत्रांची. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गोवा काले सांगे भागात राहणारे लॉरेन्स विल्सन हे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. नमस्कार. मला आनंद वाटतो तुमचे आले भेटासाठी आणि माझी माहिती लोकांना माहिती देण्यासाठी. आज मी भयंकर आनंद झाला मला. तुम्हाला ही सगळी हा छंद कसा जडला, ही आवड कशी तुम्हाला जडली? लहानपणापासून मला शौक होता सिनेमाचा. मी डबे तुकडे थिएटरमधले तुकडे पडलेले आणून मी काहीतरी डब्यामध्ये घालून घराकडे काहीतरी करत बसत होतो. आज मी लहानपणापासून मला कुठे मिळेल कुठे हे बघितलं ना प्रोजेक्टर वगैरे मला आनंद होतो. मी प्रोजेक्टर शिकलो, त्यानंतर मी आता प्रोजेक्टर घेऊन ठेवले घराकडे आणि नंतर मी एक कंपनीमध्ये कामाला होतो तिथे. पण तुमच्या घराजवळ कुठलं थिएटर होतं? सांगे काले भागामध्ये थिएटर होतं? नाही, सावर्डेला. पण मी लहानपणातून शोक असल्या कारणाने मी कुठे कुठे लांब जाऊन पिक्चर बघायचे आणि तिथे मग ते मी मशीन एक कंपनीमध्ये कामाला होतो चोगले. ते स्टाफ कमी केल्यानंतर माझे ते मशीन आणून ठेवले होते मी. नंतर मी हे चित्रपट दाखवलं, आंबेडकर जयंती, शिवजयंती, गणेश चतुर्थीला सगळे लोक बोलवायचे. मी ते कुठे कुठे जाऊन दाखवायचं. मुंबईवरची ओळख झाली. मुंबईचे फिल्मवाल्याचे डिस्ट्रीब्युटर पूर्ण मुंबई, हैदराबाद, बेंगलोर सगळ्या गावामध्ये ओळख जात गेलं माझे. त्यानंतर मी हे एक एक खरेदी केली. मला एक एक आवड अमेरिकनचे बाहेर देशातले ते वापरत नाही कोणीकोणी हे बरोबर नाही, ते बंद झाल्यानंतर पार्ट्स मिळत नाही, तर मी ते खरेदी केले. ती मी खरेदी केली आणि आता हे सगळं आणून संग्रहालय केलं आहे. आता टी व्ही आल्यानंतर आमचं सगळं समाप्त झालं आहे, काम वगैरे नाही, म्हणून मी आता हे संग्रहालय करून ठेवलेलं आहे. आता सी डी प्रोजेक्टर आलेलं आहे, मला तेवढं घ्यायला ताकद नाही. पहिले एरवी हे संग्रहालय तुमच्या घरीच असतं का? हो, घरीच ठेवतो. असं काहीतरी कुठे रोटरी क्लब वगैरे कोणी बोलवलं तर मी तिथं जाऊन दाखव. काहीतरी कार्यक्रम असतात ना, आता फिल्म फेस्टिवल म्हणलं ते हे मेन आहे बघण्याकरता, म्हणून मी त्यांना भेटून दरवर्षी मला हे संजय शेटे, आमचे श्रीपाद शेटे हे मला दरवर्षी इथं यायला सांगतात. त्याला आनंद वाटतो. मी नवीन नवीन दरवर्षी वेगळे वेगळे हे चेंज करतो, म्हणजे लोकांना आवडायला पाहिजे. आणि माझे घराकडे भरपूर आहे. मला मी एक माझी इच्छा आहे गव्हर्नमेंटने मला कुठेतरी एक जागा द्यावी, माझं स्वतःचं एक म्युझियम करायला बघतो मी एवढंच. हे सगळं करत असताना जेव्हा प्रदर्शन जेव्हा तुम्ही मांडता तेव्हा चित्रपट क्षेत्रातले अभिनेत्री असे जेव्हा येत असतात त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात हे सगळं बघून? आनंद ते बघून मला म्हणजे असले बघायला मिळत नाही. वा किती छान ठेवलं आहे तुम्ही सगळे काय काय इथं सामान, हे नवीन नवीन कॅमेरा वगैरे आहे बघा एवढे. त्या टायमाचे मुख चित्रपटाचे हँडल मारून हे कॅमेरा आणि हा सुद्धा अजून चालू आहे हँडल मारून. जसं आम्ही पहिले ऐकत होतो रेडिओग्राम वगैरे तसं हँडल मार अजून सुद्धा चालू आहे बघा. हो, शूटिंग होऊ शकतो. अजून चालू आहे, आवाज येतो. हा तंबू टॉकीज मधला थिएटर फिल्म सगळे गावात फिरत होतो जाऊन आंबेडकर जयंती, शिवजयंती सगळे याला फेस्टिवलला हे शाळेच्या मुलांना डिस्कवर. लोकांचा त्यावेळेला रिस्पॉन्स कसा असायचा असं पडद्यावरचा चित्रपट बघतात? हो, आनंद होतो. मराठी फिल्म म्हणलं तर भारूचं सगळे लक्ष्मीकांत बेर्डे हे
दादा कोंडके चांगले चांगले पिक्चर आहे म्हणायचे, हे बोलवायचे आणि आम्हाला हे लिस्टच घेऊन जात होतो आम्ही. व दरवर्षी मला बोलवतात कुठे कुठे, मी तिथं जाऊन दाखवतो, मला लोक भेटतात, आनंद होतो आहे. आतासुद्धा इथे इतका आनंद होतो, मी कलाकार आहे, मी डान्स मिमिक्री वगैरे करतो, ऑर्केस्ट्रामध्ये हे पण करतो, मला छान. तुम्ही आणि मला वाटतं ग्रामोफोन आणि हे पण त्याचंही तुम्ही संग्रह केलेला आहे ना. मला एक विचार आला, मी काहीतरी करावं, एक झाड असं तयार केलं मी, त्याला हे प्लेटी वगैरे लावले. पहिले आम्ही ऐकत होतो, मग लता मंगेशकर, मुकेश, चांगले चांगले गाणी, इतके चांगले आवाज यायचे त्याच्यामध्ये. तेव्हा ते ग्रामोफोनवर त्यावेळी खूप प्रसिद्ध होते. प्रसिद्ध होतं. आता सगळं काही सर्वांचा बाप आता येऊन बसल्या, आमचं मोबाईल आता लहान थोडाचे, आता सगळे माहिती, सगळ्या जगाची माहिती त्याच्या मोबाईलमध्ये. मनोरंजन करायला काही बघा, फोटो काढा, हे काढा, मी फोटो काढायला फोटो स्टुडिओमध्ये जावं लागत. आता सगळे काही फोटो मोबाईलमध्ये, आता सगळे मोबाईलमध्ये, नाटक काढा, टी व्ही काढा, काय पाहिजे ते डान्स काय, तुम्हाला सगळं व्हिडिओ शूटिंग होऊ शकतो त्याच्यात बघा. पण मग हे सगळं बघितल्यानंतर हा तुमच्याकडे खूप मोठा खजिना आहे. हो, मला इतकं लोक भेटतात, चांगले चांगले कलाकार लोक, किती लोक येतात भेटतात मला, मिठी मारतात, असलं बघायला मिळतंय. चांगलं ठेवलं तुम्ही नव्या पिढीसाठी, जुन्या पिढीसाठी चांगलं आहे. आणि स्लाईड प्रोजेक्टर आहे बघा, हे शूटिंग कॅमेरा आहे सगळं, 35 mm शूटिंग आहे. आणि हा 16 mm आहे, आणि हे 8 mm हे त्यांचे, आणि हे स्लाईड प्रोजेक्टर आहे. स्लाईड प्रोजेक्टर, स्लाईड एक एक असे दाखवायचे. हा सुद्धा स्लाईड प्रोजेक्टर आहे, ह्याच्यामध्ये घालून हे दाखवत आहे ते. आणि आता हे नवीन आलेलं आहे स्लॅब प्रोजेक्टर, ह्याच्यानंतर हे पूर्वीचे आहे सगळं, हे 8 mm प्रोजेक्टर. आणि हे सगळं आम्ही चित्रपट दाखवले आहे, हे सगळं बघताना ते मराठी चित्रपट, हे सगळे लोक भेटायला मला आनंद होतो. आणि इथे खूप लोक भेटतात, इतका आनंद होतो. बस मी स्टेजवरती टाळे वाजवतात, मी काहीतरी कार्यक्रमाच्या वेळेला, त्याच्यापेक्षाही इथं मला मिठी मारतात कोण कोण, इतका आनंद. दरवर्षी कोण कोण भेटतच राहतात सगळे, मला भयंकर आनंद वाटतो. हे सगळे कसं तुम्ही मिळवलं हे सगळे? लहानपणापासून मी कुठं माझे एक कार्यक्रम करून मी पैसे एक जमा करून ठेवायचा आणि घेऊन यायचे. मला कुठं बघितलं ना, कुठं कुठं गेलेलं असतो ना, तिथं कुठं बघितलं तर मी कोणतं फोडत असतात, हे चालत नाही काय नाही म्हणून. अहो फोडू नका म्हणून सांगतो, मी पैसे देतो, मला द्या म्हणून. एक माणसाचा जीव वाचवल्यासारखं वाटतं मला. आणि मी आणून ठेवलेलं आहे आता, आणखी आहे घराकडे माझ्या, मी दरवर्षी वेगळे वेगळे आणून ठेवतो. मी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलासुद्धा तिथे करतो, मी दरवर्षी बोलवतात. आणि इथं तर हे कायमचंच मला हे आहेत आपल्याच गोव्यातले कालेसारख्या ग्रामीण भागातले सांगे तालुक्यातले लॉरेन्स विल्सन. आणि त्यांची तुम्ही हा सगळा छंद बघितला, ते खूप अवघड आहे, हे सोपं नाही आहे अशा पद्धतीने एवढ्या जुन्या काळातले कॅमेरा आणि वेगवेगळी उपकरणं जमा करणं. पण त्यांच्या मनातच सिनेमा जगतो आणि ते स्वतः चित्रपटांमधल्या जगामध्ये जगणारे माणूस आहेत, तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि त्यांनी असेच असंख्य नवनवीन उपकरणं घेऊन पुढच्या वेळेला प्रदर्शनात यावं. शुभेच्छा. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर. गोवा मराठी चित्रपट 12 वर्ष इथे पार पडतोय आणि त्या 12 वर्षाच्या साक्षीदार आहेत. शिवाय त्यांनी अनेक चित्रपट महोत्सव बघितलेले आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण एक प्रतिक्रिया. 12 वर्षाचा प्रवास आणि गोव्याच्या बाहेरचे चित्रपट महोत्सव आणि गोव्यात हा होणारा चित्रपट महोत्सव, काय वाटतं तुम्हाला, कसा वाटतो? 12 वर्ष म्हणजे एक तप लोटलं, हा हा म्हणतं. आणि मला असं वाटतं की विन्सेंट ग्राफिक्स आणि गोवा मराठी फिल्म फेस्टिवल हे एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे, संजय शेट्टी आणि ज्ञानेश मोघे यांच्या टीमने हाती घेतलेला. कारण गोव्याचे जे रसिक आहेत, मला वाटतं ते मराठी चित्रपटापासून तसे वंचित होते. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आता इथे परमनंट व्हेन्यू झालेला आहे गेल्या 10-12 वर्षांपासून, ते ठीक आहे. तो वर्ल्ड सिनेमा, जागतिक सिनेमा लोकांना बघायला मिळतो आणि त्यात मोजके काही चित्रपट, मराठी चित्रपट बघायला मिळतात. पण हा आहे तो पूर्णपणे मराठी, मराठीला वाहिलेला, मराठी चित्रपटसृष्टीला वाहिलेला असा हा फेस्टिवल आहे.
आणि मला असं वाटतं ही पर्वणी आहे गोमंतक रसिकांना, कारण मी जेव्हा माझ्या करिअरला सुरुवात केली 30 वर्षांपूर्वी तेव्हा हार्डली इथे मराठी चित्रपट येत असत, फार हातावर मोजण्या इतके, बोटावर मोजण्या इतके, आणि आम्हाला बरेचसे चित्रपट इच्छा असूनही बघता येत नसत. आणि मग सॅटेलाईट सुरू झाल्यानंतर आम्ही बघायला लागलो. पण ह्या अशा फेस्टिवलच्या निमित्ताने गोवा मराठी फिल्म फेस्टिवल हा गोमंतकीयांचा एक हक्काचा असा एक उत्सव आहे. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. आणि सगळ्यात वेगळं महत्त्व असं आहे की गोवा मराठी चित्रपट महोत्सवात त्याचा दरवर्षी एक चित्रपट असतो आणि आपण सगळेजण तो चित्रपट बघत असतो, खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळतो. गोव्याच्या समस्त रसिकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. आपण जाणून घेऊया या महोत्सवाबद्दलचा त्यांचा अनुभव. खरं आहे की गेली कित्येक वर्ष या फिल्म फेस्टिवलमध्ये दरवर्षी माझी एक फिल्म असते, यावर्षी नाही आहे कारण गेल्या वर्षी दोन होत्या, त्यामुळे मला यावेळेला जरा चुकल्यासारखं होतं आहे. पण तरीही मला असं वाटतं चित्रपटसृष्टीची प्रतिनिधी म्हणून या सगळ्या फिल्म्स ह्या माझ्याच फिल्म्स आहेत, कारण हे सगळे माझे मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यांच्याही नवनवीन कलाकृती बघायला मला खूप मजा येते. ज्या फिल्म्स मुंबईमध्ये मिस होतात कधीकधी आपल्या शूटिंगमुळे आपण त्या बघू शकत नाही, त्या सगळ्या एकत्र इथे बघता येतात. आणि मी मला प्रचंड सिनेमा बघायला आवडतो, त्याच्यामुळे एखाद्या शाळेतल्या मुलीसारखं मी काल आणि आज दोन्ही दिवस भरपूर फिल्म्स पाहिल्या आणि देर इज लॉट टू लर्न. आणि भारावून जायला होतं गोव्यामध्ये फिल्म बघताना, कारण गोव्याच्या लोकांची नेहमी अशी एक तक्रार असते की मराठी सिनेमे इथे लागत नाहीत, लागले तर फार वेळ टिकत नाहीत. पण त्यांच्यासाठी मला वाटतं हा मराठी फिल्म फेस्टिवल हा एक पर्वणी आहे. त्यांना कुतूहल वाटलेले, त्यांनी ऐकलेले गाजलेले अनेक चित्रपट त्यांना या दोन दिवसामध्ये बघायला मिळतात. आणि हे इतके रसिक प्रेक्षक आहेत की त्यांच्याकडनं एकदा शाबासकीची थाप मिळाली की मग आम्ही बाहेर त्याचे प्रीमियर्स करायला मोकळे असतो, त्याच्यामुळे गोव्याकडनं काय रिॲक्शन येते याचं मला नेहमीच क्युरिओसिटी असते, एक्साइटमेंट असते. आणि ती ह्या जून महिन्यामध्ये भरपूर भरून निघते. पण लेट मी अनाऊन्स, पुढच्या वर्षी कदाचित माझ्या 3 फिल्म्स असतील अशी परिस्थिती आहे. वा वा, 3 नाही तर 2 तर नक्कीच असतील. मृणाल, मला आठवते गेल्या वर्षी याच महोत्सवामध्ये वेलकम होमचं प्रदर्शन झालं होतं आणि बरोबर 1 वर्षानंतर आत्ता महाराष्ट्रात वेलकम होम प्रदर्शित झाला आहे. तर तो गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद आणि आत्ता रिलीज झाल्यानंतरचा मिळणारा प्रतिसाद, म्हणजे तुला तर गेल्या वर्षी लगेच असं 1 वर्ष आधीच तुला तो प्रतिसाद मिळालेला होता, तर त्या सगळ्याबद्दल थोडंसं सांगणार. मी म्हटलं ना की आम्हाला आधीच माहीत होतं की इथे जे मिळाला रिस्पॉन्स तोच आम्हाला महाराष्ट्रभर मिळणार आणि तसाच रिस्पॉन्स सगळीकडे मिळाला, कारण गोव्याचा प्रेक्षक हा उत्तम अभिरुची संपन्न असा प्रेक्षक आहे. हा इफ्फीच्या म्हणजे इंटरनॅशनल फिल्म्सवर पोचलेला असा प्रेक्षक आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ओके मिळाला की मग सगळीकडे ओकेच असते. ते गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा समारोप केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला. समारोपाला आदिनाथ कोठारे दिग्दर्शित पाणी चित्रपट दाखवण्यात आला. नमस्कार आणि हार्दिक स्वागत. मराठी चित्रपटसृष्टीतल्या या सेलिब्रिटीजच्या साक्षीने चित्रपट महोत्सवाचा हा रुपेरी पडदा आता खाली येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण या महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला. अगदी दोदो कोसळणाऱ्या पावसाला दाद न देता चांगल्या चित्रपटांचा आस्वाद घेतलात. पण केवळ मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी गर्दी केली याचंच समाधान आम्हाला आहे असं नाही, तर प्रेक्षकांनी चोखंदळपणे चित्रपटांचा आस्वाद घेतला याचा आम्हाला आनंद आहे. चित्रपट संस्कृती गोव्यामध्ये रुजली आहे याची अनुभूती देणारे अनेक क्षण आम्ही या महोत्सवामध्ये अनुभवले. चित्रपट संस्कृती रुजवण्याचं आणि रसिक चित्रपटप्रेमींची अभिरुची अधिक संपन्न करण्याचं काम गोवा मराठी चित्रपट महोत्सवाने या 12 वर्षांमध्ये केलं आहे आणि म्हणूनच आमची 12 वर्षांची
म्हणजे तब्बल एका तपाची तपश्चर्या सफल झाली आहे असं आम्ही आज इथे कृतार्थतेने म्हणू शकतो. आगळावेगळा उद्घाटन सोहळा, नव्या कोऱ्या चित्रपटांचा धमाका, चर्चा, संवाद हे सारे मंतरलेले क्षण आता संपले आहेत आणि समारोपाची घडी आता आली आहे. त्यासाठी या सगळ्या कलाकारांची मांदियाळी इथे रंगमंचावर उपस्थित आहेच. आमचे श्रीपाद भाऊ अर्थातच केंद्रीय आयुष मंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री माननीय श्रीपाद नाईक या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. नमस्कार. गेली एक तप आगोवा मराठी चित्रपट महोत्सव इथं उत्तमपणे सुरळीतपणे इथं पार पडलेला आहे. कुठलाही कार्यक्रम हा सगळ्यांच्या सहकार्याशिवाय सफल होत नाही. मराठी चित्रपट हा गोव्याच्या प्रत्येक माणसाच्या काळजात कुठेतरी घर करून बसलेला असतो आणि वर्षातून एक चांगली संधी या माध्यमातून इथं स्क्रीनिंग होतं, चांगले चांगले नवे चित्रपट. आत्ताच पाणी या चित्रपटाच्या संदर्भात उल्लेख झाला. असे चित्रपट या निमित्ताने सर्वांना बघायला मिळतात आणि गोव्याचे चित्रपटप्रेमी कुठेतरी एक आनंदाचा श्वास घेतात. असे कार्यक्रम गोव्यात होतात, इफ्फीसारखा मोठा कार्यक्रम इथं होतो, परंतु गोवा मराठी चित्रपट महोत्सव एक वेगळ्या अर्थानं, कारण गोव्याचं आणि महाराष्ट्राचं मराठीचं एक नातंच वेगळं आहे. हे नातं नैसर्गिक आहे, कुठेतरी व्यवसायाच्या निमित्ताने अन्यायाने जोडलेलं नातं नाही, ते एक वेगळं नातं आहे. आणि अशा या नात्यामुळे हा महोत्सव चांगल्या पद्धतीने इथं होतोय. एक तप गेली 12 वर्षे सतत उत्तम प्रकारे हा कार्यक्रम करून घेणे हे सुद्धा एक कठीण तसं काम असतं, परंतु जेव्हा मनात जेव्हा एक त्या महोत्सव झाला पाहिजे अशा पद्धतीनं आणि कुठलाही कोणाचाही आधार न घेता, म्हणजे मी सुद्धा म्हणेल सरकार येतात जातात, परंतु सरकारी याच्या अनुदानाची सुद्धा कुठेतरी हे न करता हा महोत्सव यशस्वीपणे पार पडणं हे मोठं काम हे विल्सन वर्ल्ड करत आहे. मी जास्त वेळ घेत नाही. तुम्ही सगळे आपापल्या परीनं या महोत्सवाला सामील झालात आणि हा महोत्सव उत्तम प्रकारे इथं ह्याही वर्षीचा उत्तम प्रकारे 12वा महोत्सव इथं पार पडला. दरवर्षी आपले आयोजक तर निमंत्रण देत आहेत, परंतु गोव्याच्या या निसर्गरम्य वातावरणात पावसाबरोबर तुम्हीही आलात आणि त्याच्यात भर घातली, या चांगल्या याच्यात भर घातली, त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. हा महोत्सव याच्यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारे प्रत्येक वर्षी होणार आणि तुम्हीही दरवर्षी हा महोत्सव एक वेगळा उत्सव असं समजून सर्वांनी गोव्यात यावं अशी विनंती करतो. आणि 2 शब्द संपवतो. भारत माता की जय.